लढाई तिच्या अस्तित्वाची कुसुम काय करतेस कामावर येत नाही का आज घराच्या बाहेर ओसरीवर बसलेल्या कुसुमला शारदा विचारत होती आज मला नाही यायची इच्छा काय करू काम करून फुकटचे खाऊ घालू का या दोघा जणांना कुसुम रडत म्हणाली अशानं कसं होणार तुझं आपल्या नशिबाचा भाग आहे म्हणायचं आणि सोडून द्यायचं रडत बसल्याने आपली जिंदगी चालते होय कमरेला खोचायचा आणि कामाला लागायचं आपल्या नशिबात हेच लिहिलेलं आहे त्याला काय करू शकतो आपण काय काय सोडून द्यायचं ग सांग ना शारदा ते कितीही दुर्लक्ष केलं तरी डोळ्यासमोरून दिसते ते नाकारता येत नाही ना, ना ग मनावर कितीही घट्ट दगड ठेवला तरी नाही जमलं ते काय विचार करतेस मग तुझ्या मनात काय आहे ते तरी सांग इथून खूप जा, दूर जायचा विचार करते आहे नको वाटते आता ही जिंदगी अशा ठिकाणी जाते जिथे मला कुणीच ओळखणार नाही जे व्हायचे ते होऊ दे पुन्हा इथे परत नाही येणार मरण जळबळ करावे लागले तरी बी चालेल येड्यासारखी बडबड करू नगस कुसुम हे जग कसं आहे तुला अजून माहीत नाही लांडगे टपलेले असतात बाहेर लचके तोडायला त्यापेक्षा हे आयुष्य चांगलं आहे मुलगी आहे तिचं काय करणार आहेस तिला इथे मरायला सोडणार आहेस की तुझ्यासोबत लचके तोडायला घेऊन जाणार आहेस शारदा बोलली कुसुमच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या कुसुमच्या गळ्यात पडली माझ्याच नशिबात का ताई मी कोणाचं काय वाईट केलंय माझ्याच घरात का शिरली ही सटवी माझंच घर सापडलं तिला हसता हसताखेरता संसार होता माझा मोडला याच्यामुळे कुसुम रडत रडत बोलत होती आपलंच नाणं खोटं असल्यावर कोणाला दोष द्यायचा बाई चार दिवसांची चमक आहे नंतर येईल तुझ्यापाशी तुझा, तुझा नवरा या बायकांना काय सवयचं असते पैसा आहे त्यांच्यापाशी जायचं आणि पैसा संपला की तिथून निघून जायचं ही पण जाईल निघून शारदा तिला समजावत म्हणाली तोपर्यंत मी कसं जगायचं ते तरी सांग आणि माझ्या दहा वर्षाच्या मुलीला शुभांगीला कसं सांभाळायचं त्या पोरीवरती काय संस्कार पडतील अशानं कुसुम बोलली होईल तिला ही सवय आपल्या बापाने दुसरी बायको घरात आणली तिला कल्पना आलीच असेल आणि अशा तू जर तिची साथ सोडली तर काय करणार ती आणि सूरज छोटासा मुलगा त्याचं काय खायला तरी देणार आहे का ती बाई या दोघांना कशी जगतील तुझ्याशिवाय सांग ना मी फक्त स्वतःचाच विचार करत होते माझ्या मुलांचं काय होईल मी नसली तर नाही मला माझ्या मुलांचा विचार केला पाहिजे मी स्वार्थी झाले होते मला त्यांच्यासाठी जगायलाच पाहिजे कुसुम आता डोळे पुसत उठली जरा खंबीर बनून कुसुम पलटून उत्तर देत जा हातपाय गाळून कसं बरं चालेल तुला थोडं मजूर बनावंच लागेल शारदा बोलते तेच करत होती नागं त्या दिवशी दिवसभर रूममध्ये दोघे झोपून असतात दोन रूमचे लहानसे घर आम्हाला आत जाता येत नाही कामाला तर एकही हात लावत नाही मला अमोल असल्यासारखं सगळं तिच्या हाताखाली द्यावं लागतं म्हणून तिला बोलली तर माझ्या नवऱ्याने मलाच बदडले बघ डोकं बी फुटलंय कुसुम म्हणाली ती तुम्हाला सगळ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे तू जर असा विचार केला तर तिच्या पथ्यावरच पडेल सहन बी होत नाही ग आपल्याच घरात आपलाच नवरा दुसऱ्या बाईला घेऊन आपल्या डोळ्या देखत नको ते चाळे करतो कसं पाहू या डोळ्यांनी या सकारामला कुठून अवदासा सुचली आणि असं वागायला लागला किती चांगला होता आधी स्वभावाने सगळेजण चांगले म्हणायचे आता थोडा पैसा यायला लागला हातात तर ही बया सापडली शारदा चिडूम बोलली असं वाटतं पैसा नव्हता तेच बरं होतं दोन टाईम चटणी भाकर खाऊन सुखी होतो आम्ही पण आता ते बी नशिबात नाही तू नाला एक कधी पैसे देतो घरात तर कधी देतही नाही आमचं आम्हालाच बघावं लागतं मला तर घरात रांदावंच लागतं दोन लेकरं आहेत त्यांच्या पोटात घास गेला नाही तर कसं वाटेल मला शेवटी आई आहे ना मी आई आहेस म्हणून तर सांगते ना तुला असा विचार डोक्यात आणू नको भावाकडे जात असेल तर मात्र खुशाल जा मग मी तुला अडवणार नाही मुलांना पण घेऊन जा पण असं कुठेही जायचा विचार करू नकोस नाही गं तेवढं कुठं माझं नशीब दोन दिवसांसाठी गेली तर वहिनी कशी वागते कायमची जर गेली तर काय करेल कुणास ठाऊक म्हणून तर अनोळखी देवदूतापेक्षा ओळखीचा राक्षस बरा असं म्हणतात ते काय खोटं आहे तू म्हणतेस ते बी बरोबर आहे मला आपल्या मुलांचा विचार करावा लागेल त्यांच्यासाठी जगावं लागेल चल मी येते कामावर कुसुमने जेवणाचा डबा घेतला आणि दाराला कडे लावून शारदा सोबत निघाली संध्याकाळी काम करून तिथून दमून भागून घरी आली मुलं बाहेर ओसरीवर पुस्तक घेऊन बसलेली होती काय रे लेकरांनो अभ्यास करताय का कुसुम म्हणाली हो आई ते बाबा घरात येऊ देत नव्हते म्हणून इथेच बसलो मुलं रडकावडका चेहरा घेऊन म्हणाले त्यांच्या आवाजाने सकाराम बाहेर आला इतका उशीर लागतो होय ग का कामावरून यायला कुठे चरायला गेली होतीस भूक लागली मला जा लवकर स्वयंपाक कर भूक लागल्यावर मी आठवते का तुला ती आहे ना तिच्याकडून घे ना बनवून गिळायला तिला फक्त झोपायला आणलीस का कुसुम चिडून बोलली मला उलट उत्तर देतेस थांब तुला दाखवते कसं असतं ते तो दातोट खाऊन कुसुमकडे चालत आला बाबा आईला मारू नका बाबा बाबा नका ना मारू मुलांचा मुलांना त्यांचा पवित्रा लक्षात आला तशी ती गयावया करून ओरडायला लागली आधीच लेकरं उपाशी आणि घाबरलेली पण सकाराम कुठे थांबतो तो लागला कुसुमला मारायला मुक्क्यांनी तिला तो मारत होता मुले एका कोपऱ्यात बसून रडत होती तर ती आतून बघत बघून हसत होती बाईच बाईची शत्रू असते म्हणतात ना तावा तावाने तो आत निघून गेला आणि दरवाजा बंद केला कुसुम आणि तिची मुलं उपाशी तापाशी बाहेर बसून होते घाबरलेली मुलं आईजवळ येऊन बसली आणि तिला समजावत होती पण खरी गरज तर मुलांना होती समजवण्याची तिने मुलांना आपल्या पोटाशी घट्ट धरून घेतलं तिघांनाही जोराची भूक लागलेली होती पण जेवण कसं मिळणार सखारामनं तर आतून दार बंद केलं होतं दोन तास तिथेच बसून गेले पोटाची भूक स्वस्त बसू देईना कुसुम शेजाच्या घरी गेली डाळ आणि तांदूळ आणि पातीला मागून आणले अंगणातच चूल मांडली खिचडी शिजवली आणि मुलांना खाऊ घातली तिने स्वतःही थोडेसे अन्न पोटात ढकलले आणि मुलांना पोटाशी धरून अंगणातच झोपी गेली दिवसामागून दिवस सरत होते कुसुमच्या परिस्थितीत काहीच सुधारणा होत नव्हती तिला आणि मुलांना आता सवय झाली होती सखारामचं वागणं नेहमीच झालेलं होतं शेतात कामाला गेली की बायका तिला समजवायच्या थोडा धीरधर होईल चांगलं कधी ते मात्र कोणी सांगत नव्हतं मुलांचे बालपण खुरटलं जात होतं पण स्वतःचा संसार सोडून त्याला तरी कुठे होती ती कोण होतं तिचं आपलं असं त्यापेक्षा गावातील लोक तिच्याविषयी फार चांगले होते ती कुणाच्या घरी उसने मागायला गेली तर तिला कोणीच नाही म्हणत नसे तसेच तिच्यावर वाईट नजरही कोणी टाकत नसे त्यामुळे तिला गावात सुरक्षित वाटत होते असेच एक दोन वर्ष निघून गेले सकाराममध्ये काहीही फरक पडलेला नव्हता उलट त्याचे वागणे अजूनच विचित्र होत चालले होते कारभार सगळा त्या बाईने हातात घेतला होता कुसुमला आपल्याच घरात परक्यासारखं वाटत होतं मुले एकतर बाहेर असायची नाहीतर लहान तोंड करून एका कोपऱ्यात बसलेली असायची कुसुम मात्र लेकरांचा विचार करत रात्र रात्र जागायची कामाला जाऊनही तिच्या हाती काहीच शिल्लक राहत नव्हते दोघेही बळजबरी करून तिच्या हातातला पैसा काढून घ्यायचे खूप विचार करून मग तिने एक निर्णय घेतला भावाला बोलवले तसेही त्याला सगळी हकीकत कळली होतीच भावांनी येऊन सकारामला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो काही ऐकायला तयार नव्हता आपल्या बहिणीला आणि भाच्यांना घेऊन जा हेच तो बोलत होता कुसुम मुलांना घेऊन घराबाहेर पडली भावाच्या मदतीने गावातच एका ठिकाणी तिने स्वतःसाठी एक छोटेसे खोपटे बांधले गळ्यातलं डोरलं मोडून थोडीफार भांडीकुंडी घेतली आणि मुलांना घेऊन आपला संसार थाटला आता तिथे ती मोकळा श्वास घ्यायला लागली होती कुसुम कष्ट करायची आणि मुलांचे पालनपोषण करायची जे मिळेल ते चटणी भाकर आपल्या मुलांना सुखाने खाऊ घालायची त्यांचे शिक्षणही तिने पूर्ण करत होती शुभांगी बारावीची परीक्षा पास झाली सूरजही दहावीत गेला होता सखाराम जरी त्यांना दिसला तरी ते बोलत नव्हते कुसुमची मुलगी बारावी पास झाली म्हणून सगळेजण कौतुक करत होते सखारामला माहीत झाले तसं तोही आला पण तिला आपल्या बाबांसोबत बोलायची मुळीच इच्छा नव्हती नाव काढलं पोरी माझं मी आज लय खुशीत आहे माफ करा मी तुम्हाला ओळखत नाही मी फक्त माझ्या आईचं नाव मोठं केलं आहे कारण मी फक्त तिची मुलगी आहे आमचा तुमच्याशी काय बी संबंध नाही कौतुक करून तुमचा वेळ वाया घालवू नका झालं असेल तर निघा आता शुभांगी नम्रपणे बोलली असं बोलतात का बापाला मी तुझा बाप आहे विसरलीस का आत्ता आठवला तुला तू माझा बाप आहेस म्हणून आम्हाला घरातून हाकललं तेव्हा नाही तुझ्या ध्यानात आलं आत्ता आमची परिस्थिती सुधारली तर आला हक्क दाखवायला पण आम्हाला आता तुझी काय बी गरज नाही शुभांगी बोलली अजून लग्न व्हायचं आहे तुझं तेव्हा माझी गर गरज पडेलच ना कुठून दुसरा बाप उभं करणार आहेस बाप मेला म्हणून सांगेन अनाथ मुलींची लग्न होत नाहीत का या जगात आणि नसलं तरी बी चालेल मी माझ्या आई संग सुखी आहे शुमंगी ठसक्यात बोलली सकाराम थोडा वेळ तिच्यासोबत तावा तावाने बोलला मग कुसुमकडे जळजळीत कटाक्ष टाकत आल्या पावली निघून गेला मनातून मात्र तो खजिल झाला होता एक बाक म्हणून नवरा म्हणून हारला होता मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा अशा समाजातील सत्य घटना उलगडून दाखवणाऱ्या हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद